सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर तालुक्यात माळुंब्रा या गावात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात झाला. या अपघातात 6 विद्यार्थ्यांसह बस चालकाचा मृत्यू झालाय. कोल्हापूरच्या सांगवडे माध्यमिक शाळेची सहल घेऊन ही बस प्रवासाला निघाली होती. एका खासगी बसने शाळेच्या बसला समोरून धडक दिली. या अपघातात 7 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये. कोल्हापूरच्या सांगवडे माध्यमिक शाळेच्या सहलीची ही बस होती. ही बस काल रात्री कोल्हापूरहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाली होती. रात्री एका ठिकाणी थांबले असताना दुसऱ्या एका खासगी बसनं धडक दिली. तुळजापूरपासून 15 किलोमीटर अंतरावर नागोबा देवस्थानजवळ एक अवघड वळण आहे. या वळणावरच हा अपघात झाला. खासगी बसच्या चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही आणि बस शाळेच्या बसला धडकली. मृतांमध्ये अक्षय पाटील, वल्लभ कंभे, गणेश कुंभार, आकाश शिर्के, सूरज पाटील, पंकज कुंभार या 16 वर्षांच्या 6 मुलांचा आणि प्रताप सुरू या बस चालकाचा समावेश आहे. तर आकाश जाधव, अजय मोहिते, ऋषिकेश बभान, दिशांत जाधव, सौरभ सरगौंडा, दर्शन लोखंडे, प्रदीप देसाई, शैलेश जिरगे, रोशन बिरांजे, प्रकाश नेमगोंड अशी जखमींची नाव आहे. आपण हे दृश्य पाहतोय. अत्यंत भीषण अपघात या दृश्यांवरून आपल्या लक्षात येत आहे. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना. शाळेच्या बसला अपघात झालाय. सहलीसाठी निघालेली ही बस रात्री एका ठिकाणी थांबली होती. या अवघड वळणावरती हा अपघात झालाय. आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत. ज्या शाळेची ही सहल निघाली होती कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्या गावामध्ये सध्या आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक पोहोचलेले आहेत. प्रताप, अत्यंत दुःखद अशी खरं तर ही घटना आहे. शाळेकडनं या संदर्भात कोणी काही माहिती देऊ शकलंय? अतिशय दुःखद अशी घटना आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरलेल्या आहे. काल सकाळीच पहाटे 5 वाजता ही सांगवडे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सांगवडे माध्यमिक विद्यालयाची ही सहल गेले होते. पंढरपूर, अक्कलकोट, सोलापूर, सिकरसिंगणापूर आणि तुळजापूर अशी ही सहल होती. पण अचानक या बसचा अपघात झाल्यामुळे ज्याच्यामधले विद्यार्थी ठार झालेले, त्याच्यामुळं पालक कोणता विद्यार्थी नेमका ठार झालेला आहे किंवा कोण जखमी झाले आहेत हे ऐकण्यासाठी चिंतातूर झालेलं आहे. त्याच्यामुळं गावात सगळीकडंच सगळे ग्रामस्थ ग्रावचावडीसमोर जमलेले आहेत. कारण हे पालक एकदमच चिंतातूर असल्यामुळं त्यांना सांभाळण्याचाच ग्रामस्थांचा इथं सगळा खटाटोप सुरू आहे. एकूणच ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यानं सगळे पालक त्या दिशेने निघण्याच्या तयारीत आहेत. पण त्यांना सध्या शाळेच्या वतीने तिकडे कोणी जाऊ नका, कारण त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा प्रकारचा फक्त निरोप दिलेला आहे. पण एकूण इथलं वातावरण अत्यंत तणावपूर्ण आणि शांतता आहे. धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीसाठी. ताजी माहिती वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही तिथली जाणून घेत राहू. खरं तर अत्यंत दुःखद आणि धक्कादायक अशी ही घटना. एका शाळेतले विद्यार्थी सहलीला निघाले होते. एका वळणावरती बस थांबली होती. दुसऱ्या एका खासगी बसनं या शाळेच्या सहलीच्या बसला समोरून धडक दिली आणि आज पहाटे हा भीषण अपघात घडलाय. काही अंदाजे 7 वाजेच्या नंतर एक नागपूरवरून येणारे लक्झरी आणि कोल्हापूरवरून सहलीसाठी चाललेले विद्यार्थ्यांच्या ट्रीपची मिनी लक्झरी यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. यात कमी 6 जणांना म्हणजे सहा जण मयत झालेले असून बाकीचे जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी हलवलेलं आहे. सरकारी हॉस्पिटल येथे हलवलेलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.